सरत्या वर्षाला निरोप देण्याचा दिवस अखेर जवळ आलाच. गतवर्षाची पाठवणी आणि नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी आतुर तर सगळेच असतात, परंतु 2020 मात्र खूपच वेगळं ठरलं. आपल्याबरोबर महामारीला घेऊन आलेलं हे वर्ष चिंतेची धाकधूक, भीतीचं सावट, रोजगारीचा वरवंटा, आर्थिक चणचण अशा निराशाजनक अवस्थेत गेलेल्या या वर्षाला निरोप देण्याची आतुरता कमालीची आहे. पर्यटकांची ही आतुरता शमवण्यासाठी सिंधुदुर्ग सज्ज झालाय. जिल्ह्यातील पर्यटन स्थळांच्या सद्यस्थितीचा सिंधुदुर्ग लाईव्हनं घेतलेला हा आढावा. अजूनही कोरोनाचं सावट गेलेलं नाही, त्यात नवीन स्ट्रेन आलाय. तरीही टाळेबंदी संपल्यावर मात्र ही भीती बाजूला सारत विशेषतः सळसळत्या रक्ताची तरुणाई बाहेर पडू लागली आहे. इतकंच नव्हे तर सिंधुदुर्गातील सागर किनारेही पर्यटकांनी फुलून जात असल्याचं चित्र दिसतंय. याच पार्श्वभूमीवर काही महिने पर्यटकांविना ओसाड झालेल्या सागर किनाऱ्यांनीही जुनी काठ टाकत नवीन काठ पांघरलेली दिसते. देवगडमध्ये समुद्र किनाऱ्याच्या पर्यटनाची श्रीमंती वाढली आहे. साहसी आणि चित्तथरारक जलक्रीडा प्रकारांमध्ये रोमांचकारी झिपलाईनचा समावेश करण्यात आलाय. याचबरोबर येथील वॅक्स म्युझियम, कंटेनर थिएटर सुद्धा पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज झालेलं दिसतंय. देवगड बीचवर देवगड वर्षी दरवर्षी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी देवगड तालुका व्यापारी पर्यटन मंडळ व देवगड जामसणी नगरपंचायत यांच्यामार्फत जल्लोष हा कार्यक्रम नवीन वर्षाच्या स्वागतासाठी केला जातो. बीचवर मोठ्या प्रमाणात अशाप्रमाणे कार्यक्रम केले जातात दरवर्षी, मात्र या कोरोनाचे संकट ओढून शासनाचे सर्व नियम पाळून हा कार्यक्रम मात्र यावर्षी रद्द करण्यात आलेला आहे. देवगडप्रमाणे विजयदुर्गमध्ये येत असलेला विजयदुर्ग महोत्सव देखील बंद करण्यात आलेला आहे आणि या अशा कार्यक्रम रद्द झाल्यामुळे कुठेतरी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जिथे कुणकेश्वर असेल, तांबडेक असेल, देवगड असेल, या बीचवर येणाऱ्या पर्यटकांची गर्दी मात्र कमी होताना दिसत आहेत. मात्र यावर्षी आपण माझ्यामागे पाहू शकता हे पवनचक्की समोर गार्डन आणि झिपलाईन प्रोजेक्ट हा साकारलेला आहे. त्यामुळे बरेचसे पर्यटक आज झिपलाईनचा आनंद घेण्यासाठी देवगडमध्ये येत आहेत. महाराष्ट्रातील सर्वात लांबीची ही झिपलाईन आहे, त्यामुळे हा साहसी क्रीडा प्रकार अनुभवण्यासाठी अनेक पर्यटक आज इथे दाखल होत आहेत. संध्याकाळी 6 देवगड जामसंडी नगरपंचायतीच्या वतीने पवनचक्कीच्या ठिकाणी साकारण्यात आलेल्या गार्डनमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी असते आणि ह्या प्रकल्पामुळेच देवगडमध्ये कुठेतरी आज पुन्हा एकदा पर्यटक वाढताना दिसत आहेत. वॅक्स म्युझियम असेल, पवनचक्की गार्डन असेल, असे विविध प्रकल्पांमधून देवगडमध्ये आज पर्यटकांचा ओढा वाढत आहे. नवीन वर्षांच्या स्वागतासाठी येणाऱ्या पर्यटकांना नाराज होऊ नये म्हणून यावर्षी नगरपंचायतीच्या वतीने हे पवनचक्कीचे गार्डन आहे ते गार्डन 12 आज आणि उद्या म्हणजे 2 पर्यटकांसाठी हे गार्डन सुरू ठेवण्यात आलेलं आहे असं नगरपंचायतीच्या वतीने कळविण्यात आलेले आहे. मात्र कोरोनाचे सर्व नियम पाळून येणाऱ्या पर्यटकांनी नववर्षाचे स्वागत मात्र जरूर करा, पण तेवढेच शासनाचे नियम पाळा. कुठेही कोरोनासारख्या महाभयंकर संकटात आपण शासनाचे नियम मोडणार नाही याची दक्षता बाळगूनच तुम्ही तुमचा आनंद साजरा करा, असंही आवाहन देवगड तालुका व्यापारी मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आलेले आहे. मालवणची तर बातच न्यारी. छत्रपती शिवरायांच्या जाज्वल्य इतिहासाची साक्ष देत शतकानुशतकं समुद्रात भक्कमपणे पायरवून उभा असणारा किल्ला सिंधुदुर्ग दर्शन, वॉटर स्पोर्ट्स, स्नॉर्कलिंग, पॅरासिलिंग यांसारखे जलक्रीडा प्रकार, रॉक गार्डन इथं पर्यटकांची नेहमीच तोबा गर्दी असते. नववर्षाच्या जल्लोषी स्वागतासाठी ही पर्यटन स्थळ सुद्धा सज्ज झालेली दिसत आहेत. सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मालवण सज्ज झालेलं आहे. गेले 8 लॉकडाऊनच्या काळात मालवणचं अर्थकारण हे पूर्णपणे ठप्प झालेलं होतं. मालवणातील पर्यटन हंगाम हे देखील सुरू झालेलं. मालवणचं अर्थकारण पूर्णपणे हे पर्यटन व्यवसाय मासेमारीवर चालतं, मात्र मालवणातील पर्यटन हंगाम हा सुरू झालेला आहे. मालवणातील किल्ले सिंधुदुर्ग दर्शन असेल, वॉटर स्पोर्ट असेल, जलक्रीडा व्यवसाय असेल, हे सुद्धा व्यवसाय सुरू झालेले आहेत. हॉटेल व्यवसाय सुरू झालेला आहे. सोशल डिस्टन्स आणि मास्क याची काटेकोरपणे अंमलबजावणी हॉटेल व्यावसायिक करत आहेत, पर्यटन व्यावसायिक करत आहेत. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यातसुद्धा मालवण नगर परिषदेला सुद्धा यश आलेलं आहे. जिल्ह्याच्या इतर तालुक्याच्या तुलनेत मालवणात कोरोनाचा प्रादुर्भाव हा कमी असल्यामुळे पर्यटकांची पसंतीसुद्धा मालवणला पहिली मिळते.
एकूणच सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पूर्णपणे मालवण सज्ज झालेला पाहायला मिळतंय. किनाऱ्यावर मालवण दांडी चुगला बीच तारकर्ली देवबाग हे येथील किनारे आहेत. हे पर्यटकांनी गर्दीने फुलून गेलेले आहेत. दरवर्षी लाखो पर्यटक या मालवणला भेट देतात. पूर्णपणे या दिवशी मालवण हाऊसफुल असतं. मात्र कोरोनाचा काही प्रमाणात प्रादुर्भाव या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. मालवण हाऊसफुल नसलं तरी गर्दीने मात्र फुलून गेलेले आहे. मोठ्या प्रमाणात पर्यटक हे मालवणात दाखल झालेले आहेत. समुद्र स्नानाचा आनंद पर्यटक लुटताना दिसत आहेत आणि मालवणी जेवणावरही पर्यटक ताव मारत आहेत. एकूणच मालवणात पर्यटकांची गर्दी ही वाढलेली आहे. नगर परिषदेच्या वतीने उभारण्यात आलेल्या म्युझिकल फाउंटनला सुद्धा रात्रोच्या वेळी पर्यटक गर्दी करत आहेत. एकूणच सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मालवणात पर्यटकांनी गर्दी केली आहे. वेंगुर्ला तालुक्यातही सागर किनारे सज्ज झाले. शिरोडा वेळागर वेंगुर्ला बंदर येथील सागर बंगला ही सुद्धा पर्यटकांना खुणावणारी पर्यटन स्थळ 31 डिसेंबरला गर्दी खेचून आणत असतात. पर्यटकांना आकर्षित करणारं सावंतवाडीतील आंबोली हे महत्वाचं पर्यटन स्थळ. आंबोलीत गेलं म्हणजे हिरव्या गर्द सह्याद्रीच्या लांबच लांब रांगा, सभोवार पसरलेलं दाट सफेद धुकं, शरीरास कारवा देणाऱ्या नैसर्गिक शीतल हवेच्या झुळुका, कोसळणारे धबधबे अशा कित्येक मनमोहक गोष्टी मानवी मनाला तजेला देतात. म्हणूनच इथंही पर्यटकांचा ओढा असतोच. परंतु यावर्षी आंबोली दरवर्षीप्रमाणे पर्यटक नाही आहेत. जिल्ह्यातील इतर पर्यटन स्थळं बहरत असताना सदा सर्वदा फुललेल्या आंबोलीत यावर्षी पर्यटन रोडावलंय का असा प्रश्न येथील पर्यावरणप्रेमी तथा हॉटेल व्यावसायिक काका भिसे यांनी उपस्थित केलाय. आंबोलीकडे लॉकडाऊन पासून ते आतापर्यंत पर्यटकांनी पाठच केलेली आहे. लॉकडाऊन मध्ये तर पर्यटक म्हणजे बंदीच होती पर्यटनाला. परंतु लॉकडाऊन उठल्यानंतर ते आम्हाला आशा होती की पर्यटक थोड्याफार प्रमाणात आंबोलीमध्ये येतील. परंतु तसं काहीही झालेलं नाही. आजच्या घडीला दिवाळीचं पर्यटन हंगाम असेल, त्याला थंडीचा पर्यटन हंगाम म्हटलं जातं तो असेल, किंवा मग आता नववर्षानिमित्त येणारे पर्यटक असतील, यांची संख्या अतिशय कमी आहे. म्हणजे समजा गेल्या वर्षी 100 पर्यटक आले असतील या दिवसात, तर आता ते 1 किंवा 2 पर्यटक आहेत, इतकी संख्या कमी झालेली आहे. याच्या मागची कारणं अशी आहेत की आंबोलीमध्ये पर्यटकांना मनोरंजनासाठी किंवा त्यांना बघण्यासाठी फारसं काही नाही आहे. जे आहे त्या ठिकाणी जाण्यासाठीचे रस्ते ठीक नाही आहेत, किंवा पर्यटक 2 किंवा 3 पर्यटन स्थळं म्हणजे हिरण्यकेशी नदी चौगण, कावळेछतची दरी आणि महादेवगड हे 3 पॉईंट सोडले तर धबधब्यांना पाणी आता नसतंच, त्यामुळे धबधब्यांकडेही पर्यटक जात नाही आहेत. 3 पर्यटन स्थळं केवळ 2 तासात बघून होतात आणि पर्यटक खारता पाय घेत आहेत आंबोलीनं. आमचं नशीब चांगलं आहे की आम्ही ऑन द वे गोव्याच्या रस्त्यावर असल्यामुळे थोडेफार वर्दळ दिसते आहे रस्त्यावर, परंतु त्याचा फारसा फायदा इथल्या पर्यटनाला होताना दिसत नाही. आंबोलीमध्ये पर्यटकांना मनोरंजनासाठी काही नसल्यामुळे ते म्हणतात की अरे आंबोलीत काय करायचंय, फक्त रूम मध्ये बसून राहायचं का असं ते विचार करतायत. आणि आंबोलीमध्ये चला गोवा किंवा खाने मालवण तारकर्लीला जातो तर आंबोली 2 तासात बघू आणि जाऊ अशी भावना पर्यटकांची झालेली आहे. त्यामुळे मी तर याला पूर्णपणे प्रशासनाला दोष देईन, कारण प्रशासनाने काहीच केलेलं नाही आंबोलीच्या पर्यटन वाढीसाठी. प्रचंड निधी येतो आंबोलीसाठी, पण तो निधी कुठे जातो आणि काय होतं त्या निधीचं हे आम्हालाही आजपर्यंत कळलं नाही. स्थानिकांना फटका म्हणजे बघा, आंबोलीमध्ये 20 ते 25 छोटी मोठी निवास व्यवस्थेची हॉटेल्स आहेत, जवळपास 50 च्या आसपास उपहारगृह आहेत आणि बाकी मग पर्यटनावरती आधारित काही दुकानं आहेत. या सगळ्यांना याचा फटका बसणार आहे, कारण जवळजवळ मे महिना कोरोनामुळे गेला, पावसाळा पर्यटन हंगाम जे लक्ष होतं ते गेलं आणि आता हिवाळी पर्यटन हंगाम सुद्धा समोर गेला. या तिन्ही पर्यटन हंगामामध्ये पर्यटक आंबोलीकडे आलेच नाही. याचा फटका म्हणजे लोकांचे लाखो रुपयांचं नुकसान झालेलं आहे. लोकांनी लाखो रुपयाची कर्ज घेऊन निवास व्यवस्थेसारखी हॉटेल्स बांधलेली आहेत, त्यांचे कर्जाचे हप्ते थकलेले आहेत, इतकी वाईट परिस्थिती झालेली आहे. असं असताना कोणत्याही प्रकारची सहानुभूती किंवा या ठिकाणी हे कसं काय बाबा पर्यटन वाढवता येईल यासाठी कोणीच काही प्रयत्न करताना दिसत नाहीये. त्यामुळे मोठा फटका बसतोय आणि बसणार आहे येत्या काळात जर ही परिस्थिती अशीच राहील.
कुडाळ, कणकवली, वैभववाडी, दोडामार्ग या तालुक्यांना सागर किनाऱ्यांचा साच नसला तरीही नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अन्य पर्यटन स्थळांची सज्जता दिसून येते. नववर्षाचं स्वागत जरूर करावं, फक्त ते करत असताना समुद्र किनाऱ्यांची स्वच्छता, धार्मिक पर्यटन स्थळांची पवित्रता, ऐतिहासिक वारशाची जपणूकता याचं भान ठेवून स्वतःचं तन मन शुद्ध ठेवण्याचा संकल्प पर्यटकांनी करावा हीच एक अपेक्षा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.